शर्यत बंदीच्या लढ्यात पाहिजे तुमच्या सर्वांची साथ. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, मी आहे सूरज दिघे आणि खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता लगेच करा, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या जुन्या काळातील जातिवंत दावण आपण तुम्हाला दाखवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून करतो. मंडळी, आज आपण जी दावण पाहत आहोत ती आप्पासो बाबा लिमकर, की ज्यांना म्हेत्रे नावाने सर्वात जास्त प्रमाणात ओळखलं जाते, आणि याच्याही पेक्षा ढालगावचा सोन्या या एका प्रसिद्ध बैलामुळे ढालगावचं नाव आज महाराष्ट्र कर्नाटकामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे. आपण तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा गावांची नावं ही त्या त्या भागात असलेले जातिवंत टॉपचे जे वळू होऊन गेले त्या वळूंमुळे त्या गावं खूप जास्त प्रसिद्ध झालेली आहेत. तर यामागे खिलार पालन किती महत्त्वाचं आहे किंवा खिलार क्षेत्र हे किती त्या गावांशी निगडीत आहे याचा एक आपल्याला येथे संदर्भ पाहायला मिळतो. मंडळी, आजची मुलाखत ही तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण आप्पांकडून सगळ्या प्रकारची माहिती, की एखाद्या गाईला वासरू जन्म झाल्यानंतर जर दूध कमी असेल किंवा दूध कमी मिळत असेल तर कोणतं दूध त्या वासराला पाजलं पाहिजे, कशाप्रकारे त्याचं संगोपन केलं पाहिजे, एखादा वळू तयार करण्यासाठी त्याला कशाप्रकारे मेहनत दिली पाहिजे, त्याला कशाप्रकारे त्याचं संगोपन केलं पाहिजे, त्याला कशाप्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, शेतीकाम, गाडीला झोपणे हे का महत्त्वाचं आहे, एखाद्या वळूला शेतीकाम असेल गाडीला झोपणे हे का महत्त्वाचं आहे, किंवा याबद्दलचं एक महत्त्वाची गोष्ट आज आपणनी देखील सांगितलेली आहे ती आपण पाहणार आहोत. त्यांच्या दावणीला आज ढालगावचा सोन्या या बैलाची सर्वात जास्त पैदास, या बैलाची ब्लडलाईन ही सर्वात जास्त आज यांच्या दावणीला आहे. आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट नमूद करायची गोष्ट आहे की या जुन्या काळातल्या खाणी ज्या आहेत महाराष्ट्र कर्नाटकातील, तर त्यातली एक खाण म्हणून म्हेत्रे यांची खाण ओळखली जाते. तर या खाणीतील आज प्रत्येक गाईबद्दल, त्या गाईची काही काही त्यांच्याकडे जवळपास 10-12 वेत दिलेल्या गाई देखील आहेत, त्या गाईंबद्दल देखील अधिक माहिती आपण त्यांच्याकडून पाहणार आहोत. प्रत्येक त्यांच्या गाईंचा खुराक काय असतो, त्यांच्या गाई दररोज या रानात चरायला जातात, तशाच प्रकारे प्रत्येक गाई या सुंदर रेखीव आणि जातिवंत आहेत, त्या प्रत्येक गाईबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. त्यांच्याकडे असलेले वळू बैल याबद्दल आपण उद्याच्या भागामध्ये खास भाग पाहणार आहोत, आणि अशाच प्रकारची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. माझे नाव आप्पासो बाबा लिमकर, मुक्कामपोर ढालगाव, तालुका कवठे मंका, जिल्हा सांगली. तर म्हेत्रे ह्या नावानं सोन्यानं सगळे स्टीम गाजवलेले आहे. सोन्या एक 5 वर्ष होता, आता जाऊन 5 वर्ष झाली. हे सोन्यामुळं सगळे आमची टीम पुढं आलेले आहे. ते आपल्याच घरी एक जन्मलेली वस्तू होती आणि त्यानं ते नाव कमवून गेला. आपण सोन्या बैल तुमच्या दावणीला जन्मल्यानंतर त्याच्याकडून कशा प्रकारे मेहनत किंवा कसं तयार केला होता त्या संदर्भात थोडं आम्हाला माहिती, त्याचा खुराक कसा होता या सर्व संदर्भात, किंवा यात्रा बाजार प्रदर्शनात कशा प्रकारे एक हे असायचं त्याबद्दल आम्हाला सांगा. हो, सोन्या जन्मल्यानंतर एक 6 महिने आईचं दूध पित होता. त्यानंतर त्याला थोडं दूध कमी पडल्यानंतर आम्ही शेळीचं दूध चालू केलं आणि 1.5 वर्षापासून मग गहू, मक्का, पेंड हे त्यांना खुराक देण्यात चालू केलं. आणि 2 वर्षातच गायला चालू केला आणि मग यात्रा बाजार फिरवू लागलो. त्यामुळं ते सगळ्याच्याच असं डोळ्यात बसलं की एक ढालगावचा सोन्या तो तयारच झाला. यात्रेवर जर गेलो तर 3-3 दिवस त्याला बसू देत नव्हते, की असं सारखं उभाच बघण्याला अशी मिट्टी असायची. आणि सोन्याने एक आम्हाला नावारूपाला आणून दिले बरं का, एक त्याचीच ही पुण्य आहे.
सोन्याचा जन्म ज्या गायीच्या पोटी झाला त्या गायीने परत नंतर वासर दिले किंवा काय त्या संदर्भात माहिती द्या. हो, त्या सोन्याच्या पाटीवर एक खोण झाला आणि त्यानंतर एक पाडी झाली ती आपल्याकडे आहे आता, आणि त्या पाडीलाच आता झालेला बैल आहे. तशी सोन्याच्या पोटची खाण भरपूर आहे आता. आता एक एक गाई बद्दल सांगत जा, त्या गायीचे किती वेद झालेत आणि ती सोन्याची बहीण आहे कोण आहे ते नातं आपण सांगत सांगत जाऊ. हो हो हो. आता ही गाय हे सोन्याची बाची आहे, हे दुसरे आता आता इल्या पाडी आहे. हे पण सोन्याचीच पाडी आहे. हिचा आता तिसरे आता आहे, सर्जेच्या पोटची पाडी झाली. हे सोन्याची बहीण आहे आणि सोन्याच्या आईचं हे शेवटचंच वासरू आहे, हे सोन्याची बहीण आहे आणि तिलाही आता सर्जेच्या पोटची पाडी झालेली आहे. आणि हिचं तिसरं येत आहे आता. पहिलं आहे आपल्याकडे चालू बैल आहे, त्यानंतर एक खोण झाला ना, आता तिसरं पाडी आहे. हे सर्जेची पाडी आहे भाऊ. किती महिन्याची? 4 महिने झाले. हे आपले गोट्याचे आहे. कुठल्या बैलाचं? बैलाचं नाव सांगा. सोन्याच्या बाचेची. सोन्याच्या बाचेची. हे सोन्याच्या बहिणीला झाले सर्जेची पाडी. किती महिन्याचे? 4 महिने झाले. आता हे सोन्याच्या बहिणीला बहिणीला पाडी झाल्या बरं का, हिला दूध भरपूर आहे. जर एखाद्या गायीला दूध नसेल तर तिला शेळीचं दूध एक 1/2 लिटर दिलं तर योग्य अगदी तिचं पोट भरतंय. आणि वयाच्या 6 महिन्यानंतर तिला जर खायची भूक वाढली तर एक चपातीचा एक एक गोळा जरी चारला तर तिची प्रकृती चांगली तयार होते. समजा शेळीचं दूध उपलब्ध नसेल, दुसऱ्या जर्सी गायीचं चालतंय, काही अडचण नाही. जर्सी गायीचं चालतंय पण थोडं ज्यादा द्यावं लागेल. सांगा. हे सोन्याची बाची आहे. हे जे 4 वेत झालेत आता आणि गाभण आहे. 4 वेताला काय काय दिलं? आपण 2 पाडे दिले आणि 2 खोंड दिले. ही सोन्याची थोरली बहीण बरं का, जे 12 वेत झालेत. आता ह्या गायीचे 12 वेत झालेत, 7 पाड्या झालेत, 5 खोंड झालेत. तर त्यात एक वळू म्हणून चांगलाच होऊन गेला, बाकीचे काही 4-2 शर्यतीला दिली. तर अजूनही जे एक 3 येत घ्या यायची अपेक्षा आहे आमची. 15-16 येत होते. जर गायीची चांगली सांभाळणी केली तर 15 वेत हो आराम आराम. आणि गाय वर्षाला येते 15-16 वेत देतेच, पण त्याचे खुराक आणि खाद्य व्यवस्थापन चांगलं असायला पाहिजे. आम्हाला थोडीशी ही माहिती द्या, आता शर्यत बंदी जी आहे तर त्या शर्यत बंदीचा काय वाईट परिणाम तुम्हाला जाणवतो की जो शर्यत बंदी सरकारने उठवली पाहिजे, तुम्ही काय सांगता? शर्यत बंदी ही साहेब उठलीच पाहिजे. ही आम्ही जे खिल्लार पळतोय ह्याला होणाऱ्या वासराची किंमतच राहिली नाही. अगदी मातीमोल झालंय. आज 40-50 हजाराला जरी वासरू विकत असेल तर ती 20 हजाराला कोण मागेना का? तर पुढचं जे काही शर्यतीचं चालू होतं उलाढाली त्या जागेवर थांबल्या. आणि हे अगदी चालू व्हावं असे सरकारला सुद्धा आमची विनंती आहे. तर हे किल्ला राहणार आहे, नाही तर सगळं मोडतळी झालेलं आहे. तुम्ही आता वर्षभर तुमच्या चाऱ्याचं खुराकाचं नियोजन कसं बांधतं सगळ्या एवढ्या गायींचं, त्याबद्दल सांगा. चाऱ्याचं नियोजन सर 30 एकर शेती आपणाला, त्याच्यामध्ये हत्ती घास आहे 1 एकरभर,
आणि शाळवाचा कडबा एक 8 ते 9 हजार निघतो आणि ऊस असतो आणि मक्क्याचं जे काही जी खुराक आहे 300-400 पोत मक्क पिकतं, गव्हाना लागेल तेवढं ठेवतो, बाकीचं विकून टाकतो. जे वर्षाला लागेल ते खुराक आपल्याला साठा करून ठेवावं लागतोय. दिवसभर तुमचं नियोजन कसं असतं? गाई सकाळी चारायला किती वाजता, चरून किती वाजता, ते बद्दल सांगा. गाई सकाळी 10 वाजता जाते चरायला. 10 वाजता चरून गेले की संध्याकाळी 4 वाजता घरी परत येतात. मग तिकडंच पाण्याची व्यवस्था पण आहे, नसेल तर आपल्या हौदावर येतात आणि 4-4.5 लाख अगदी धावणीवर येतात. गाईंबरोबर कोण माणूस जावा लागतो? हो, जावा लागतो. एक माणूस अगदी फिक्सच आहे. बरोबर, असं मोकळी सोडून चालत नाही ना, माणूस असतो. हो हो सर 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 ही जी 13 वेत झाली ही नाही, ही वेगळ्या खाणीतली आहे, ही सोन्याच्या खाणीतली नाही. किती कालवड, किती खोंड झाले आपल्या गाईला? हिला 4 खोंड झालेत फक्त, सगळ्या पाड्या झाल्यात. आपण खोंड जन्माला येणं, कालवड जन्माला येणं, याच्यानंतर सगळ्यात जास्त फायदेशीर काय ठरतं, खोंड का कालवड? दोन्ही फायदेशीर आहे. जर आपण चांगला बैल जर दाखवला, आपण पारखू, पाडी झाली तरी बी कमी रुपये निघत नाही, त्याची किती किंमत होत्या. आणि खोंड झाला तरी आता या शर्यत नसल्यामुळे त्याला माती मोल झालंय. आता खरी किंमत पाडीला आहे, खोंडापेक्षा आता सध्या पाडीला किंमत आहे. प्रत्येक जण गाय म्हणायला लागलाय, देशी गाय. खोंडाला कोण विचारा ना, का तर शर्यती पुढे बंद असल्यामुळं त्याची हालचाल थांबली. आपण खिलार गाईचं शेण, गोमूत्र आणि दूध याचं किती महत्व आहे, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. सर, ऊस पीक आहे आपल्याकडं, तो ती पीक आहे, बाकी इतर किडे आहे. सगळ्या पिकांना 10 दिवसाच्या अंतरानं 10 लिटर 12 लिटर असे गोमूत्र दाबतो आम्ही. आणि गोमूत्र, गाईचं शेण आणि गूळ आणि हरभर डाळीचं पीठ ह्याचं आम्ही आळवणी तयार करून, हे सेंद्रिय ह्या शेतीवर आमचा जोर आहे. गाईचा फायदा एवढाच की हळदीलासुद्धा हे अगदी उपयुक्त आहे, त्याचं खत, गोमूत्र आणि आळवणी. आणि आज शेती करतो आम्ही ह्या गाईच्या गाईच्या जीवावरच. हिच्याबद्दल माहिती सांगा. ही सोन्याच्या बाचीची आहे. ही किती महिन्याची कालवड आहे? हिला 2 वर्ष झाली की. हे सोन्याची बाची आहे. बाची ही जी आत्ता तिसऱ्यांदा व्याला झालेली आहे. पहिली पाडी 2 नंबरचा खोंड झाला, आता तिसऱ्या वेळी व्याला झालेली आहे. तर सोन्याची टोटल आता आपल्या दावणीला 11 जनावरं आहेत. खान बारीक मोठे गाय पाड्या 11 आहेत. बाकीचे 4-5 गाय आहेत ते दुसऱ्या खाणीतले आहेत. सोन्याच्या खाणीतल्या 10 ते 11 गाय आहेत आता आपल्याकडं. आपण दावणीला एखादा जाती जन्माला आलेला खोंड आहे समजा, तो जातीवंत वळू तयार करण्यासाठी कशा प्रकारे लहानपणापासून मेहनत घेतली पाहिजे, ते आम्हाला माहिती द्या. आपल्या गायला जर एखादं वासरू जन्मलं तर गाय सगळ्यालाच ओळखता येत नाही सर.
हे पुढं काय होणार आहे. तर वासरू जन्माला आलं ते कुठल्या खाणीचं आहे, कसं आहे, त्याच्या काय मार्किंग आहे हे बघून त्याचं पुढचं पालनपोषण करणे की वासराला पान, त्याचे पायचारी बरोबर, त्याच्या दोन्ही पायाच्या मधला मोर्चा अंतर, त्याचा चव, शेपुटगोंडा, शेपुटाचा गच्चात लहान पाहिजे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी गुणवत्ता बघून त्याचं पुढचं काय असेल तर पालनपोषण आपण करायचं. पण आधी त्याला ओळखणं महत्त्वाचं आहे, फार ओळखलं तर मग पुढं आपण खुराक बी देतो आहे. गायला खुराक दिलं की त्याला दूध येत आहे, तिची ऑटोमॅटिक वाढ होतेच. आपण असं म्हणतो की वळू जो असतो त्याला व्यायाम, गाडीला झोपणे, शेती कामात झोपणे, त्याला तसं का केलं पाहिजे, का त्याच्या व्यायामाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने ते आम्हाला महत्व सांगा भाऊ. त्याच्यातले दोन एक अनुभव आले मला. सोन्याबीन सोन्याच्या पोटचा एक बैल. आम्ही झोपलं तांत्रिक, पण सोन्यानंतर, सोन्या गेला तिसऱ्या अटकमध्ये आणि सोन्यानंतर 9 महिन्यानं तो सोन्याचा पोटचा बैल तो पण अटकने उडला. पण ती घटना घडल्यानंतर प्रत्येकजण वळू मालक मला भेटायला येऊ लागले. 8-15 दिवस जसं माणूस जातं ना त्या पद्धतीने भेटायला आले आणि त्याने ती मला सांगितलं की सावकर तुम्ही बैल झोपला नाही त्यामुळे हे चरबी वाढली आणि चरबीचा अटॅक त्याला येऊन गेला आणि त्यात ती गेली. तर तुम्ही हे बैल लहानपणापासून झोपा असं त्यांच्या तोंडातून वाक्य आलं मला. तर आता माझा जीव बैल आहे, आम्ही वयाच्या 6 महिन्यापासून झोपला आहे, तो आता सगळ्या कामाला मी रमटून हाणतो. आत्ताच साहेब गाई लावल्या, बघा तुम्ही यायच्या पुढं गाई 10 मिनटं लावल्या, आता ते पोटुबे आहे आणि जेवढी मेहनत गेली तेवढा बैल पण चांगला गुटगुटीत राहतो आहे आणि त्याची शरीराची बांधी मजबूत राहते. ही सोन्याची पहिली आमच्या धावणीला जन्मलेली पहिली गाय म्हणजे त्याची लेक पहिली. आता तिची 6 वेत झालेत, 7व्यांदा आता याय झालेले. 6 येतामध्ये तिला 3 खोंड झालेत आणि 3 पाड्या झालेत. आता हे थोडस ते आम्हाला माहिती द्या, जसं तुमच्याकडे आता आपण पाहिलं की 13 वेत झाली, जास्त वेत झालेली 10 पेक्षा, मग ते पहिलं वेत झाल्यानंतर दुसरं वेत तो अंतर कसं असावं प्रत्येक याच्यातलं, तर त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. हो बरोबर भाऊ तुमचा. आता आमची गाय व्याली गायच्या 8व्या महिन्यापासून आम्ही खुराक चालू करतो, ती गाय गाभण जाऊपर्यंत. गाभण गेलं की खुराक बंद. तर गाय 1.5 ते 1.5 महिन्यात माझ्यावर येते. एक दोन मास जिरवतो आम्ही खोंड असला तर त्याला दूध प्यायसाठी, नसेल तर बैल धावतो आम्ही 6 महिने. म्हणजे गाय ही वर्षाला येतेच, वर्षात नाही येते एक वेळा, एखादा महिना मागं पुढं होतो, 13-14 महिन्यात काय नाही येतेच. गायीने वासरू दिल्यानंतर म्हणजे आज वासरू जन्माला आलं समजा, तर ते दिल्यानंतर किती मास सोडून त्या माजाला गाय भरावी, म्हणजे दुसऱ्या माजाला? एकांना ठीक आहे, दुसऱ्या माजाला भरवायची. आता आम्ही त्या सोन्याच्या बहिणीला आता सर्जेच्या पाडी झाली आहे, बरवली नाही म्हणजे दूध पिण्यासाठी थांबवलंय, पुढच्या माजाला बरवणार आहे. ही सोन्याची बाचीच आहे, पहिल्यांदा विल्या पाडी झाल्या, अजून दात लावलेला नाही, आदत आहे. हे सर सोन्याच्या खाणीतलं नाव, हे दुसरं आहे पिल्लो, खाण चांगलीच आहे. हे काय गाभण नाही, अजून दात दात लावलेलं नाही. आपल्या दावणीचं कालवड आपण विकत नाही, फक्त खोंड विकतो. हो ठीक आहे. आता संपूर्ण तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा. माझं नाव अप्पासो बाबा लिमकर,
मुक्काम पोट ढालगाव, तालुका कवठे मंकाळ, जिल्हा सांगली. फोन नंबर 98 81 90 35 63. तर अशा प्रकारे आपणनी आज त्यांच्या धावणीला असलेल्या प्रत्येक गायीची, कालवडीची, खोंडाची आपल्याला माहिती दिलेली आहे. कोणकोणते उपाय केले पाहिजेत जर गायीला दूध कमी असेल तर, कशा पद्धतीने वासराचं संगोपन केलं पाहिजे, शेळीचं दूध किंवा जे तुम्हाला शक्य होईल ते दूध तुम्ही वासराला देणं गरजेचं आहे की जेणेकरून वासरू सुदृढ तयार होईल, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या मुलाखतीमधून पाहिलेली आहे. अजून तुमचे कोणते जर प्रश्न असतील, काय असतील, तर तुम्ही या मुलाखतीच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आपणचं फोन नंबर त्यांनी स्वतः दिलेलाच आहे, पण या मुलाखतीच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव, गाव, फोन नंबर आपण देत आहोत. जर तुम्ही या भागात गेला तर आवर्जून आपणच्या दावणीच्या या गायींची भेट घ्या. या गाई बघा, त्यांच्या दावणीला वळू देखील आहे टॉपचा, तो वळूची देखील तुम्हाला माहिती मिळेल. आणि तुमची गाय जर एखाद्या चांगल्या जातीवंत वळूकडून भरायची असेल तर आवर्जून आपणच्या धावणीला असलेला जो वळू आहे त्या वळूकडून तुमची गाय भरून घ्यावी. ढालगावचा गुगल मॅप देखील आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्राची शान.